हिंगना विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे द्वारा शीत सत्र के दूसरे दिन सदन में अपने विधानसभा क्षेत्र के मुद्दों को रखा। इसी संदर्भ में खास बातचीत की विधायक समीर मेघे से, आइए डालते एक नजर। हिंगना विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे हमारे साथ हैं, उनसे जानेंगे कि आज शीत सत्र का दूसरा दिन है और किन मुद्दों को आप लेकर आए हो सदन में, क्या बताओ? आपल्या मतदारसंघातले भरपूर विषय प्रलंबित आहे आणि प्रामुख्याने म्हटलं तर बुट्टीबोरी आहे, वानाडोंगरीचे पाणीपुरवठा योजना आहे, असे भरपूर आम्ही जे महत्त्वाचे कामं आहे, आपली पंचायत समिती बिल्डिंग थांबलेली आहे, निलडो डिकडो पाणीपुरवठा योजना ही उत्कृष्ट म्हणजे खूपच वाईट परिस्थितीमध्ये ते काम झालेलं आहे, त्याच्याबद्दल लक्षवेधी लावलेली आहे, असे भरपूर मुद्दे आहे आणि येणाऱ्या 20 तारखेपर्यंत अधिवेशन आहे आणि तेव्हा सगळे जे प्रश्न आहेत मतदारसंघात ते प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। जिस तरह से सत्ता में हो आप और एक तरफ जो है नमो महारोजगार मेलावा जो है सम्मेलन होने जा रहा है, लेकिन आपके ही विधानसभा क्षेत्र में बुट्टीबोरी MIDC से वहाँ कई कंपनियां बंद पड़ी है, कई बेरोजगार लोग हैं, तो इनके लिए आप क्या करना चाहोगे, मतलब कुछ सदन में इसके लिए प्रस्ताव रखने वाले? कई कंपनीज बंद झाले हे निश्चित आहे, पण आपण बघा काही कंपनीज मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एक मोठी डिस्टिलरी युनिट त्यांनी MOU करण्याचा त्यांचा चालू आहे आणि ती आली तर मोठ्या प्रमाणात तिथल्या युवकांना रोजगार भेटण्याचे पूर्ण आम्हाला अपेक्षा आहे। हाल ही में निलडो जो है नगर पंचायत हुई है, लेकिन इससे पहले जो चुनाव हुए थे ग्राम पंचायत के, तब आपकी ओर से एक आश्वासन दिया गया था कि जो लोगों को मालिकाना हक के पट्टे जो है देने वाले, तो इस पर भी कुछ विचार? नहीं बघा, कसं आहे की वेगळे वेगळे विषय आहेत पट्ट्यांमध्ये, कुठे झुडपी जंगल आहे, कुठे MIDC आहे, तर ते झुडपी जंगलाची एक सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका चालू आहे आणि ती याचिका समजा महाराष्ट्र शासनाने टाकलेली आहे, आदरणीय देवेंद्र भाऊ त्याला लीड करून आले आणि ती समजा याचिकावर चांगला निर्णय आला तर झुडपी जंगल हा विषय गावाला लागून असलेला हा गावठाणात होईल आणि लोकांना पट्टे देण्याचं काम होईल, ते आता सुप्रीम कोर्टामध्ये विषय आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर त्याचा एक चांगला निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये येणार आहे। आने वाले चुनाव को देखते हुए या जो आपका विधानसभा क्षेत्र है, कुछ नए प्रोजेक्ट या कुछ किसी तरह की अभी सदन में आपने प्रस्ताव रखा? नाही, आताच आम्ही नगर परिषद डिकडो ही नगर परिषद केली, तिथल्या लोकांची मागणी होती, निलडो ही नगर पंचायत झाली आहे, गोदनी पण कधी पण मला असं वाटतं एक 8-10 दिवसामध्ये गोदनीसाठी पण एक चांगली गुड न्यूज येईल आणि ह्या मोठ्या गावांना नगर परिषद नगर पंचायत करण्याचा एकच आमचा प्रयत्न असतो, कारण का त्याच्यामध्ये भरपूर फंड या सगळ्या नगर परिषद नगर पंचायतला भेटतो आणि अशा पद्धतीचं सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे, फक्त आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर हे सगळे जे आम्ही नियोजन केलेलं आहे ते समजा लवकरात लवकर झाले तर आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणे विकास होऊ शकतो। तो ये थे विधायक समीर मेघे और इन्होंने जो है कई प्रोजेक्ट के लिए जो है यहाँ सदन में प्रस्ताव रखा है और साथ ही में जो है कार्य पूर्ति की भी अपेक्षा इन्होंने जताई है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मैं क्षितिज देशमुख, BCN News नागपुर।